खरं म्हणजे पोलिसिंगमध्ये मोठ्या प्रमाणात आधुनिकता आणण्याचा आपला प्रयत्न आहे. भारत सरकारने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेऊन 3 नवीन कायदे तयार केले. आपल्याला माहिती आहे, आपल्याकडे भारतीय दंडसंहिता IPC होता. IPC कायदा इंग्रजांनी तयार केला होता. CRPC कायदा इंग्रजांनी तयार केला होता. हे कायदे तयार करताना इंग्रजांच्या मनामध्ये ही भावना होती की भारतीयांवर आम्हाला राज्य करायचं आहे, त्यामुळे भारतीयांना दाबता कसं येईल, त्यांच्यावर राज्य कसं करता येईल, त्यांना आपल्याला जास्तीत जास्त शासन कसं करता येईल म्हणून इंग्रजांनी भारतीय दंडसंहिता तयार केली, CRPC कायदा तयार केला, क्रिमिनल प्रोसिजर कोड, म्हणजे प्रिझम्पशन होतं की क्रिमिनल आहे अशा पद्धतीनं हा क्रिमिनल प्रोसिजर कोड त्यांनी तयार केला. आणि आता त्याच्यामध्ये मूलभूत परिवर्तन करून केंद्र सरकारने 3 कायदे तयार केले. भारतीय दंडसंहितेला आता भारतीय न्यायसंहिता हे नाव झालं. CRPCला भारतीय नागरिक सुरक्षा कायदा, क्रिमिनल प्रोसिजर कोड नाही, नागरिक सुरक्षा कायदा अशा प्रकारचं त्याचं नामकरण झालं. आणि त्यासोबत आपला एव्हिडन्स ॲक्टला भारतीय साक्ष कायदा, असे 3 कायदे तयार करताना भारतामध्ये आपल्या पद्धतीनं न्यायदानाची पद्धत असली पाहिजे. आणि ही पद्धत असताना आज सगळ्यात महत्त्वाचं जर काही असेल तर न्याय देताना होणारा जो विलंब आहे. आपण दामिनी पिक्चर पाहिला होता, त्यातला डायलॉग फार फेमस झाला होता, तारीख पे तारीख पे तारीख पे तारीख. आता तारीख पे तारीख नाही, न्याय मिळाला पाहिजे या दृष्टीने 3 कायद्यांमध्ये बदल करण्यात आलाय. आणि भारतीय साक्ष कायदा तयार करताना मोठ्या प्रमाणात फॉरेन्सिक एव्हिडन्सवर आपण कसं भर देऊ शकू, कारण आपल्याला माहिती आहे ज्यावेळी ह्युमन एव्हिडन्स असतो त्यावेळी तो होस्टाईल होतो. अनेक वेळा लोक दबावाखाली खोटं बोलतात, अनेक वेळा आपली साक्ष फिरवतात आणि अपराधी सुटून जातात. त्यामुळे आता टेक्निकल, लीगल, फॉरेन्सिक अशा प्रकारचा एव्हिडन्स आपल्याला कसा तयार करता येईल या दृष्टीनं आपण या कायद्यामध्ये बदल केलाय. आणि आत्तापर्यंत इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स हा साक्षीचा भाग मानला जात नव्हता. आता मोबाईल आहे, आता डिजिटल इतके सगळे इक्विपमेंट आले आहेत, त्यामुळे डिजिटल साक्ष जी आहे किंवा डिजिटल एव्हिडन्स जो आहे, एखाद्या मोबाईलचा रेकॉर्ड असेल, एखाद्या फोनचा रेकॉर्ड असेल, एखादा त्या ठिकाणी डिजिटली एखादं क्लिप तयार झाली असेल, या सगळ्या गोष्टी एव्हिडन्सचा भाग कसा होतील असा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आलाय. त्यामुळे त्याचाही भाग आता करण्यात आलाय. आणि या सगळ्याकरता जी काही फॉरेन्सिक कॅपॅसिटी आहे, ही कॅपॅसिटी वाढवण्याचं काम देखील आता महाराष्ट्रामध्ये आपण केलेलं आहे. मी आपल्याला आश्वस्त करतो की पुढच्या 3 ते 4 महिन्यामध्ये फॉरेन्सिक्समध्ये महाराष्ट्र नंबर 1 आपण आणणार आहोत. आणि सायबर सिक्युरिटीमध्ये देखील देशातला सगळ्यात चांगला प्लॅटफॉर्म सायबर सिक्युरिटीचा महाराष्ट्रामध्ये आपण तयार करतो आहे. आज आपल्याला माहिती आहे क्रेडिट कार्डचे फ्रॉड होतात, पैसे मिळत नाही, बँकांचे फ्रॉड होतात, कर्ज देण्याचे ॲप येतात त्याचे फ्रॉड होतात, ते पैसे वापस मिळणं फार कठीण जातं. कारण या सगळ्या गोष्टींमध्ये लवकर जर त्या ठिकाणी कारवाई झाली तरच ते पैसे मिळत असतात. आता आपण अशा प्रकारचा एक प्लॅटफॉर्म तयार केला आहे की ज्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातनं त्या प्लॅटफॉर्मवर सगळ्या बँका असणार आहेत, नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन असणार आहेत, सगळ्या सोशल मीडियाच्या साईट्स असणार आहेत, त्याच्यामध्ये रेग्युलेटर असणार आहे, सगळे एका प्लॅटफॉर्मवर आणले आहेत. त्यामुळे एखादी घटना घडली तर तासभरामध्ये आपल्याला त्या घटनेचे पैसे वापस मिळवता येणार आहेत किंवा ते पैसे थांबवता येणार आहेत. आणि लोकांना आपल्याला सायबर गुन्ह्यांपासून मोठ्या प्रमाणात वाचवता येणार आहे. आणि हाही प्लॅटफॉर्म देशातला सर्वोत्तम प्लॅटफॉर्म असणार आहे. L&T आता त्याचं काम करत आहे, पुढच्या 6 महिन्यामध्ये तोही प्लॅटफॉर्म आपण सुरू करणार आहोत. त्यामुळे मला या निमित्ताने सांगायचं आहे की लोकांच्या सेवेकरता, लोकांच्या सेफ्टीकरता आणि लोकांना जलद न्याय मिळाला पाहिजे याकरता केंद्र सरकार आणि महाराष्ट्रातलं सरकार हे मोठ्या प्रमाणात काम करते आहे. आणि हे सगळं करत असताना इन्फ्रास्ट्रक्चरचं काम हे खूप मोठ्या प्रमाणात आम्ही करतो आहोत, याचा देखील मला अतिशय आनंद आहे.